मनाले कोणीतरी आता अफवा पसरवली आहे निवडणूक आयोगाने म्हणे की स्थगित केली. निवडणूक आयोगाने काय म्हटलंय, आचारसंहितेच्या काळात काही नवीन योजना असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाची परवानगी घ्या. आपण आचारसंहिता अगोदर ही योजना सुरू केली आणि आचारसंहिता आडवी यायला नको म्हणून आपण नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आता नोव्हेंबर 20 ची निवडणूक झाली, आचारसंहिता संपल्या संपल्या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात येणार आणि पुढचे पण हप्ते सुरू राहणार. ही योजना बंद होणार नाही, ही योजना कायम स्वरूपी आम्ही केले. 33,000 कोटी वर्षाला लागतात त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे, कारण आम्ही कुणालाही फसवणारे नाही. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी कुटुंबातून मी आलोय, सर्वसामान्य गरीबातून मी आलोय, गरिबी मी पाहिली आहे, माझी आई कशी तिची तगमग मी पाहिली, काटकसर पाहिली आहे, महिना चालवताना शिक्षण फीचे पैसे, दुधाचे पैसे, राशनचे पैसे हे सगळं मी पाहिलंय. आणि म्हणून मी जेव्हा विचार केला, जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा देण्याचा प्रसंग येईल तेव्हा मी सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना दिल्याशिवाय राहणार नाही, आणि ते मी करून दाखवलंय. सरकारने महायुतीने करून दाखवलंय, आणि म्हणून आपल्याला मी सांगतो हे देणार सरकार आहे. माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, कोणी का कोणी माईचा बाप आला तरी मायका लाल आला तरी ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. हा शब्द एकनाथ शिंदेचा. एक बार कमिटमेंट दिया तो फिर खुद की भी नहीं सुनता. आणि लाडकी बहीण योजना आपल्याला मी सांगतो एका महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी पण केली. खात्यात 2 हप्त्याचे पहिले पैसे दिले, लगे विरोधक चक्रावले, त्यांचे डोळे पांढरे झाले, तोंड काळं झालं, बुरी नजर वाले तेरा मुख काला म्हणतो तस. गुलाबराव थोडा मैं भी सीख रहा हूं. आणि म्हणाले पैसे आलेत लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढाल म्हणून काढून घ्या. अरे बाबानो, हे देणार सरकार आहे, हे देना बँक आहे, ही लेना बँक नाही. आणि माझ्या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे दिल्यानंतर पुढचे पण दुसरा तिसरा चौथा आणि 5वा हप्ता पण आम्ही दिला. आम्हाला माहित होत की आचारसंहिता लागल्यावर हे लोक ह्याच्यामध्ये आडवा मांजर घालतील, खोडा घालतील, आणि म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का हात वर करा. आता चंदू भैया आणि इकडे लाडक्या बहिणी, इकडे लाडके भाऊ आहेत, आता एवढे लोक जर तुमच्या प्रचारात उतरले तर समोरच्याचं डिपॉझिट गोल झाल्याशिवाय राहणार नाही. मदत केली आपण. आज काही लोक म्हणतात हे सरकार या धर्माच्या विरुद्ध आहे, त्या धर्माच्या विरुद्ध आहे. मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या हिंदू बहिणींना पण मिळतं, मुस्लिम बहिणींना पण मिळतं, सगळ्या समाजाच्या बहिणींना सगळी योजना लागू आहे. आम्ही काही दुधाभाव केला नाही, त्याच्यामध्ये आम्ही फरक केला नाही. आज शिक्षणामध्ये पण जिला उच्च शिक्षण घ्यायचं त्याच्यामध्ये जात पात धर्म काही नाही ठेवला. 1.5 लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण प्रत्येकाच्या कुटुंबाला होती ते 5 लाख रुपये केले, त्याच्यामध्ये कुठं जात पात ठेवली आहे गुलाबराव? सगळ्या जाती सभी जाती पाती के सगळ्या जाती पातीच्या धर्माच्या लोकांना त्या योजना आहेत.